पंचायत वेचणुकीची तारीख पहिली 25 जून, उपरांत 17 जून, आणि आता हायकोर्टान वेचणूक आयल्या नाडात म्हणून सांगल्या उपरांत 11 जून. पंचायत वेचणुकीची तारीख कशी तरी एकदाची सरकारान फायनल केल्या आणि पंचायत मंत्र्यांनूच जाहीर केल्या. वेचणूक आयोगान अजून जाप काढिल्ली ना. त्यामुळे सगळी तयारी करप आणि याच्या दृष्टीन 25 जून हो आम्ही दिस ठरवला. नाव वी विल बी होल्डिंग द इलेक्शन 1 वीक अर्लियर दॅन स्केड्यूल. दॅट्स द ओनली डिफरन्स. 1 वीक अर्लियर वुड हॅव मेड इट परहॅप्स 18th of June, बट एज वी ऑल नो 18th of June इज क्रांती दिवस, गोवा रेव्होल्युशन डे. वी कांट होल्ड इट ऑन दॅट डे, सो इट्स 17th, विच इज अ सॅटरडे. ऑल दॅट द स्टेट गव्हर्नमेंट विल डू इज डिक्लेअर इट एज अ स्टेट हॉलिडे अँड विल बी होल्डिंग द पंचायत इलेक्शन. द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू होल्ड द इलेक्शन्स टू 186 विलेज पंचायत ऑन द 11th of June, दॅट्स अ संडे. And this has been particularly possible because the director of panchayats had to work real overtime and put in a lot of hard work, and equally down the line, whether it was the BDOs or the secretaries, there were inputs from them as well, because as you know, panchayats is a grassroots body, so right from it emanates from the bottom to the top. If we have healthy panchayats with the conduct of the elections in June, then you can have healthy Goa and good rural environment, which adds to the overall good environment. गोयात पहिलेच फाउट SC समाजा खातीर पंचायत रिझर्वेशनची मागणी पुराय केल्या म्हणून पंचायत मंत्री उलयलो. Fresh delimitation has been done and a new village panchayat, that is Kelosi in Kortalim constituency, has been formed. The new panchayat has been formed. So that's how you have 186. 32 new wards, there is an increase. And in two cases, the numbers have increased in terms of members of the... Yeah. So what I simply mean to say is, we have taken minutely every representation received into consideration. अनुप पंचायतीचे नव्यान डिलिमिटेशन करून नव्यान रिझर्वेशनही चालला. केळशी 9 वॉर्डांची नवी पंचायत तयार केल्या. डिलिमिटेशना उपरांत 16 पंचायतींनी 32 वॉर्ड वाढल्यात. पंचायतीचे इलेक्शन खरे जाहीर करपाचे राज्य वेचणूक आयोगान करता सरकार, त्योय बी 1 नी 3 तारखो झाल्यो. वेचणूक आयोगान अजून जाप काढिल्ली ना. वेचणूक आयोगान सांगिल्ली इलेक्शनाची तारीख 21 मे, कारण पंचायतीचो कार्यकाळ सोंपता 27 मयाक. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट तुकाराम मराठे.